मी डॉक्टर भागवत कराड यांचे विशेष अभिनंदन करेन की हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम त्यांनी संभाजीनगरला घडवून आणला. खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे दिल्लीला होतात, पण ते दिल्लीच्या बाहेर काढून महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला आणणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. याची दोन कारण आहेत. एक तर या सगळ्या प्रमुख मंडळींचं इंटरॅक्शन इथल्या बिझनेस कम्युनिटीशी होतं, त्यामुळे इथल्या बिझनेस कम्युनिटीचे प्रश्न काय ते त्यांना समजतात. आणि दुसरं, आज ज्यावेळी त्यांनी फील्ड व्हिजिट केली, ऑरिक सिटी बघितली, डीएमआयसी बघितलं, समृद्धी महामार्ग बघितला, उद्याच्या काळामध्ये या इन्फ्रास्ट्रक्चरच्या भरोश्यावर औरंगाबाद किंवा जालनातनं कोणी एखाद्या प्रोजेक्ट करता जर त्यांच्याकडे पैसे मागितले तर त्यांच्याकडे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची, इथल्या संपूर्ण इकोसिस्टीमची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं या ठिकाणी बँकेचे जे काही फायनान्सेस आहेत, ऍडव्हान्सेस आहेत, ते मिळण्याकरता देखील विशेष मदत होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालाय. आणि मी आजच म्हणतो असं नाहीये, तर मी गेले 5-7 वर्ष सातत्याने संभाजीनगरच्या बिझनेस कम्युनिटीशी इंटरॅक्ट करतोय आणि अतिशय एंटरप्राइझिंग लोक या ठिकाणी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे लोक तर एंटरप्राइझिंग आहेत, पण मला संभाजीनगरचे लोक विशेष एंटरप्राइझिंग वाटले. इथल्या इंडस्ट्रीज आणि बिझनेसेसमधले जे लोक आहेत यांना चांगलं करण्याची इच्छा आहे, नवीन करण्याची इच्छा आहे, मोठं करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून या सगळ्या हा जो काही इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज आपण बघितलं असेल इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आल्या. म्हणजे मग त्या ठिकाणी आता जी काही एसएमईची डेफिनेशन बदललेली आहे, ती जी काही वायडर डेफिनेशन झाली आहे त्याबद्दल आपल्याला सांगण्यात आलं, किंवा विदाऊट कोलॅटरल लोन आपल्याला कसं मिळू शकतं त्याबद्दल सांगण्यात आलं, जे काही नवीन पोर्टल्स तयार झाल्यात त्याबद्दल सांगण्यात आलं, किंवा जे काही पुढच्या काळामध्ये सीमलेस पोर्टल्स तयार होणार आहेत, फेसलेस पोर्टल्स तयार होणार आहेत त्याबद्दल आपल्याला सांगण्यात आलं. आणि एक महत्वाचा टेकअवे आजच्या या संपूर्ण संभाषणाचा जो मला असं वाटतं की डॉक्टर कराडांना ज्याच्याबद्दल थोडीशी पुढे तो एस्केलेट करावा लागेल, तो म्हणजे ईसीजीएलएस जी स्कीम आहे, या स्कीमची जी कट ऑफ डेट आहे ती 2021 फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत आणणं हा जो काही एक महत्वाचा टेकअवे आहे की ज्यातनं जे लोक बाहेर राहिले आहेत त्या लोकांना देखील याच्यामध्ये आणता येईल. तर मला असं वाटतं की तो एक फार महत्वाचा विषय हा आज वित्त राज्यमंत्र्यांकडे पोहोचलेला आहे आणि निश्चित ते तो एस्केलेट करतील. आणि सगळ्या या बँकांचे प्रमुख लोक हे या ठिकाणी असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांच्या या सगळ्या एका विचारामुळे याला एक पुश देखील मिळेल.